बातमी धाराशिव मधून आहे। धाराशिव जिल्ह्यातील मसला गावामध्ये एका शेतामध्ये वीज पडल्यानंतर जमिनीमधून निळ्या रंगाचं पाणी निघताना दिसतंय। या प्रकारामुळे आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। भूगर्भातून हे निळ्या रंगाचं पाणी कसं येतंय या संदर्भातला आता शोध प्रशासन करतंय। तर आपण हे दृश्य पाहतोय, जमिनीमधून हे निळं पाणी येतंय। धाराशिव जिल्ह्यातील मसला गावामध्ये एका शेतामध्ये वीज पडली आणि त्यानंतर या जमिनीमधून निळ्या रंगाचं पाणी यायला सुरुवात झाली। या प्रकारामध्ये आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। तसंच भूगर्भातून हे निळ्या रंगाचं पाणी कसं बरं येतंय याचा शोध सुद्धा आता प्रशासनानं घ्यायला सुरुवात केली आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय, धाराशिव जिल्ह्यातली ही दृश्य आहेत। मसला गावामध्ये एका शेतामध्ये वीज पडली आणि त्यानंतर या जमिनीमधून निळ्या रंगाचं पाणी यायला सुरुवात झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांच्याकडून। बालाजी, काय नेमकं यामागचं कारण आहे? आपण पाहतोय की गेल्या 2 दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये जी आहे ती मुसळधार पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये जर आपण पाहिलं तर तुळजापूर तालुक्यातलं मसला जे गाव आहे या गावामध्ये एका शेतामध्ये वीज पडली होती आणि या ठिकाणी निळ्या रंगाचं पाणी येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती आणि तसं पाणी देखील आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र गावातील ग्रामस्थ असतील त्याचबरोबर प्रशासनातील काही अधिकारी असतील हे तिथं पोहोचले। मात्र या ठिकाणी एक कचराकुंडी बाजूला आहे आणि या कचराकुंडीमध्ये अनेकांनी कचरा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये काही कलरचे देखील बॉक्स त्या ठिकाणी लोकांना आढळलेले आहेत। मग त्यामुळे हे पाणी नेमकं त्या कलरचं पाणी आहे की आणखीन इतर कुठलं आहे याबाबत एक आणखीन प्रशासन यामध्ये शोध घेताना पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद बालाजी आपण दिलेल्या सविस्तर माहिती।